राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शुक्रवार 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे या हल्ल्याच्या मूर्तिजापूर येथे 10 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्टेशन विभाग या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने मूक निषेध आंदोलन करत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. 8 एप्रिल रोजी खासदार शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावर आता संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मागे न हटता बाबासाहेब आंबेडकर चौक मूर्तिजापूर येथे निषेध व्यक्त करत मूक आंदोलन पुकारले आहे. यावेळी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्यामार्फत गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देखील पाठवण्यात आले. यावेळी माजी आमदार भैयासाहेब तिडके, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोये, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, विधानसभा प्रमुख सागर कोरडे आदींची उपस्थिती होती. आमचं प्रेरणास्थान शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर सिल्वर ओकवर जो भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, भ्याड हल्ला झाला असं मी म्हणणार नाही, पण प्रयत्न करण्यात आला आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्या एवढा भ्याड हल्ला होत असतानासुद्धा सुप्रियताई सुळेसारख्या एक महिला असून त्या सक्षम महिला समोर आल्या आणि त्यांना आमंत्रण दिलं की अशा करून काही आपले प्रश्न सुटत नसतात, या शांततेनं बसा, आपण त्याची चर्चा करू, परंतु त्यांचंही न ऐकता पूर्वनियोजित कट असल्यामुळे त्या लोकांनी काही गोटे आणि चपला फेकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अशा या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे. संपूर्ण देशात ज्या माणसाला मान आहे अशा आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचा असा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही आणि अशा या घटनांचा आम्ही निषेध करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव पवारसाहेबांसोबत आहे, राहील याची ग्वाही आम्ही सगळेजण आपल्याला देत आहोत. VKB न्यूज साठी मूर्तिजापूर येथून सुमित सोरेन यांची रिपोर्ट.